तर शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांची 4.25 कोटींची मालमत्ता आता ईडीकडनं जप्त झाली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी सईद खान यांची ईडीनं अटक केलेली आहे. भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे सईद खान हे सुद्धा एक संचालक आहेत. प्रतिष्ठानमधनं पैशांची अफरातफर करण्यासाठी प्रतिष्ठानला कंपनी बदलण्याचं षडयंत्र कंपनीमध्ये बदलण्याचं षडयंत्र रचलं गेलं असावं असा दावा ईडीकडनं केला जातोय. याच पैशातून जप्त केलेली मालमत्ता विकत घेण्यात आल्याचा दावा सुद्धा ईडीकडनं करण्यात आलाय. या प्रकरणी आता चौकशीसाठी भावना गवळी यांना 3 समन्स बजावली गेली आहेत, पण अजूनही त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.